विसर्जन मिरवणुकीमध्ये अचानक कार्यकर्त्यानं खांद्यावर उचलताना तोल गेला आणि त्याच्यामुळे आमदार सुरेश भोळे पडले. बाप्पाच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक जळगाव शहरातून काढण्यात आली होती आणि तेव्हा मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी सुद्धा लेझिम खेळत ढोलताशाच्या गजरात नृत्य केल्याचं पाहायला मिळालं. पण नृत्य करत असताना एका कार्यकर्त्यानं त्यांना खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न केला आणि तोल सांभाळला गेला नाही, त्याच्यामुळे ते पडले. प्रतिनिधी सचिन गोसावींशी आपण बोलणार आहोत. सचिन, काय नेमकं या सगळ्या प्रकरणादरम्यान घडलं होतं आणि भोळे यांच्या प्रकृतीचे काय तपशील आहेत? निश्चितच आपण जर बघितलं तर गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूक ही जळगाव शहरात आयोजन करण्यात आलेलं होतं. भव्य अशी मिरवणूक होती आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश भोळे हे देखील या मिरवणुकीत सहभागी झाले होते. आपण बघितलं तर ढोलताशाच्या गजरावर मंडळ हे जल्लोष सुरू होता. भाविक देखील बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते आणि त्यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार सुरेश भोळे दोघे लेझिम ढोलताशाच्या गजरात लेझिम खेळत होते आणि सुरेश भोळे लेझिम खेळत असताना अचानक कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तोल न सांभाळला गेल्यामुळे ते जोरात खाली पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आपण बघितलं तर त्यांना काही इजा झालेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे, मात्र हा जो व्हिडिओ आहे हा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एकच आता जळगाव शहरात देखील आता या संदर्भातच चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद सचिन दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.